आमची रिक्षा लय भारी। आता 23 तारखेला फायनल कळणार रे, शरदद विजय होतील का? म्हणजे विजयी भव, विजयी भव, 22-23 शरद दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शरद दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शरद दादा जी को ये शरद दादा का शरद दादाज का शरद दादाज का कारण शरद दादानी पिंपरी केंद्र मध्ये दुग्ध प्रकल्प होता तो दुग्धपासून आम्हाला वाचवलं आणि अन्न पाणी सोडून 8 दिवस उपोषण केलं। शरद दादा हे आपले माणूस आहे, त्यासाठी आपल्या माणसाच्या पाठीमार आपण राहिलंच पाहिजे। आपण आता अतुल शेटने एवढा मोठा विकास केलाय, सतीशील शेरकरांचे कारखान्याच्या बाबतीत एक चांगलं काम आहे। पिंपरी पेंडर मध्ये अतुल शेटने बरेचसे विकास केले, रोड बीड बरेच केले, आपल्या गावासाठी केले नाही। शरद दादानी स्वतःच्या आपल्या पैशातून आपल्या गावामध्ये भरपूर सहकार्य केलेले, सगळं बसवले, दुसरं काम केलेले शरदादा। ताई तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात या ठिकाणी, शरदादांचं काम म्हणजे तुम्ही म्हणताय शरदाचं काम चांगलं आहे, पण अतुल शेटने देखील काम केलंय चांगलं, शेरकरांचं काम चांगलं आहे, शरदादाच का? शरदादा कारण गावात जनतेसाठी प्रत्येक अर्ध्या रात्री जर फोन केला तर ते येऊन त्यांना भेटी देतात, त्यांच्या समस्या सोडवतात, त्यांची सुख दुःख त्यांच्या सोबत सोबत राहतात, त्याच्यामुळे शरदादाच पाहिजे।